केरळमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने चॅरिटेबल ट्रस्टने मदतीचा हात दिला. केरळमध्ये तेज पावसामुळे प्रभावित नागरिकांना मीरा रोडचे नायर समजा व दीप ड्रीम चॅरिटेबल ट्रस्टने मदतीचा हात वाढवला आहे. केरळमध्ये पावसामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. लोकांना जेवण्यासाठी काहीही सुविधा नसून लोकांचे हाल झाले आहेत. पीडितांना या नायर समाजतर्फे लोकांच्या मदतीसाठी अन्न, धान्य व पाण्याच्या बॉटल तसेच बिस्कुट व अन्य काही गरजेच्या वस्तूही एकत्र करून पाठवल्या जात आहेत. नायर समाजाने आपल्या समाजाला केरळच्या पीडितांना मदतीचा हात वाढवण्याचं आवाहन केलं आहे. नायर समाजने जे प्रस्ताव ठेवलं माझ्या बरोबर समोर की बाबा आपल्याला तिकडे आपले भाई बंधू तिकडे फसलेले आहेत, त्यांना मदत करायची आहे, कशा आम्ही सामान पाठवू, तर आम्ही आपल्या एक्सटेंडेड फॅमिली आणि माझे जे मिस्टर आहे पंकजी अरोरा आणि दीप ड्रीम्स चॅरिटेबल ट्रस्ट त्यांचे रिलेशन्सवरून आम्ही काही सुविधा सुसुविधा त्यांना देऊ शकलो किंवा डिस्काउंट करू शकलो हे सगळं एकत्रित करून आम्ही नायर समाजवरून दीप ड्रीम्स चॅरिटेबल ट्रस्टवरून आम्ही ते तिकडे सामान पाठवतो आहे. बट वो सेलिब्रेशन नहीं कहा जाता है, उसको ऑनर का हमारा एक रीत रिवाज होता है. तो कल हमने पूरा सारा कार्यक्रम कैंसिल किया है, सभी मेंबर को वहाँ बुलाया गया है. उनके वहाँ पे श्री सत्य साई बाबा ट्रस्ट मीरा रोड की तरफ से एक भजन रखा गया है, सर्व मद सर्व धर्म भजन रखा गया है. तो वो भजन के साथ साथ हम लोग मिलेंगे और वहाँ पर हम लोग कल फंड जनरेट और करेंगे और एक छोटा सा लंच का प्रोग्राम भी रखा हुआ है. उसके बाद जो कल जो जमा होगा वो फंड से हम लोग अगले हफ्ते बाकी सब मटेरियल जितना हो सकता है उतना केरला भेज देंगे बाई ट्रेन.